बुलढाण्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. नामकरण न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील मेटे यांनी दिला. येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती असून याच पार्श्वभूमीवर सरकारने बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करावे अशी मागणी केली. आणखीन एक आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे, येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊंची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं काल मी बुलढाण्याला होतो, तिथंही ती मागणी केली आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं. की ज्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आपल्या शेतकऱ्यांचं, जनतेचं, रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यांच्यामुळं आज आपण त्यांच्यामुळं जिवंत आहोत तिथं. अशा राजांच्या मातोश्री म्हणजे राजमाता जिजाऊ, ज्यांचा जन्म सिंदखेड राजामध्ये झाला, ज्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, मग त्यांचं मात्र यथोचितपणानं आपण काहीही स्मरण करत नाहीत. आणि म्हणून आम्ही अशी मागणी सरकारकडं करतो आहे की राजमाता जिजाऊ यांच्या 12 तारखेच्या जयंतीच्या निमित्तानं सरकारनं बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊ नगर असं नामकरण करावं. आणि ते जर नाही केलं तर शिवसंग्राम त्याविरोधात मोठं आंदोलन उभा करेल आणि सरकारला तो निर्णय घ्यायला भाग पाडेल. त्यामुळं या गोष्टी शिवसंग्रामनं हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि तो पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही 27 करणार आहोत. आणि त्या 27 तारखेला मोठ्या लाखोच्या जालना येथे पत्रकारांशी बोलताना सरकारने हे नामकरण न केल्यास आपण या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारू असा इशारा देखील त्यांनी दिला. दरम्यान आम्ही मंत्रिपदाची वेळोवेळी मागणी करून देखील सरकारने दुर्लक्ष केल्यानं सरकारविरोधात आमची नाराजी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.